शुभ संध्याकाळ माझ्या मित्रांनो आणि आईवडिलांनो, आपण पुन्हा एकदा व्हर्च्युअल माध्यमातून व्हिएनी संडे साजरा करण्यास एकत्र भेटत आहोत। चला आपण कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करूया। हे प्रेमळ प्रभू परमेश्वरा, आजच्या सुंदर अशा दिवसाबद्दल आणि या वेळेबद्दल आम्ही आभार मानत आहोत। विशेष प्रभू परमेश्वरा, तुझी कृपा आणि आशीर्वाद आमच्या या कार्यक्रमावरती असावा। प्रभू परमेश्वरा, धर्मगुरुचे आशीर्वादाता सन जॉन मारी व्हिएनी यांचा सण साजरा करत आहोत। विशेष तुझी कृपा फादर सिस्टरांवरती असावे, त्यांना स्वास्थ्य आरोग्य लाभावं म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत। ही प्रार्थना तुझा पुत्र आमचा प्रभू श्री ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो, आमेन। तर सुरुवातीलाच आपले चर्चे प्रमुख धर्मगुरु फादर फ्रान्सिस डाबरे यांची मुलाखत पाहूया। शुभ संध्याकाळ माझ्या प्रिय आई वडिलांनो व मित्रांनो, आज आपण संत जॉन मारी व्हिएनी धर्मगुरूंचे आश्रयदाते यांचा सण साजरा करत आहोत। त्या निमित्ताने धर्मगुरु जीवन जगणारे सर्व फादर्स यांना मी सुरुवातीला विशेष शुभेच्छा देतो व ते जीवन जगताना आपले पालकीय कार्य कसं पूर्णत्वास नेतात याविषयी जाणण्यास आता आपण आपल्या पॅरिसचे प्रमुख धर्मगुरु रेव्हरेंड फादर फ्रान्सिस डाबरे यांच्याशी हितगुज करणार आहोत। चला तर मग जाऊया आपल्या प्रेमळ आणि लाडक्या रेव्हरेंड फादर फ्रान्सिस डाबरे यांच्याकडे। संपूर्ण युवा संघाच्या वतीने, संपूर्ण धर्मग्रामाच्या वतीने आपणास व तिन्ही धर्मगुरूंना धर्मगुरु दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आता आपण थोडक्यात आपल्या अनुभवाविषयी चर्चा करूया। फादर, तुम्हाला प्रभूच्या मळ्यात काम करण्याची प्रेरणा कधी व कशी मिळाली? आमची घरची परिस्थिती जर पाहिली तर आम्ही 12 मुलं आणि माझी एक मोठी बहीण आपल्या कुळवण्यामध्ये होती, सिस्टर क्रिजा डाबरे पासबंदरला कॉन्व्हेंटमध्ये होती। आणि आमच्या घरामध्ये वातावरण एकदम पवित्र, म्हणजे आई वडील पाहिलं तसे खूप स्ट्रिक्ट होते। रोजरी केली पाहिजे, देवळात गेलं पाहिजे, देवळामध्ये मध्यभागी बसलं पाहिजे आणि हे सगळं धार्मिक वातावरण पाहिल्यानंतर आमच्यामध्ये एक जोश निर्माण व्हायचा। घरी रोजरीची प्रार्थना झालीच पाहिजे, त्याशिवाय जेवण नाही। आणि मग तिकडूनच मला ती प्रेरणा मिळाली। फादर म्हणून पालकीय कार्य करताना तुमचा अनुभव थोडक्यात सांगा। गेली 26 वर्ष मी धर्मगुरु म्हणून कार्य करत आहे आणि कार्य करत असताना विविध लोकांना आम्ही भेटलो, विविध स्तरावरती कार्य केलं आणि मला देवाचं एक आशीर्वाद मिळाला की वेस्टर्न रिजन सोशल सर्व्हिस फोरम यामध्ये संचालक पदावर गुजरात महाराष्ट्र गोवा त्यांच्यामध्ये बिशप फादर सिस्टर्स प्रापंचिक समाजसेवेचं कार्य करण्याचं मला मिळालं। त्यात अनेक चर्चेसमध्ये पॅरिसविष होतो, लोकांची सुखदुःख, लोकांचे वेदना आणि विशेष करून जे खाटेला खेळलेले आहेत, जे विकलांग आहेत, अपंग आहेत, याविषयी माझ्या मनामध्ये खूप भाव आहे। आणि म्हणूनच आपल्या धर्मप्रांताद्वारे उमेद ही संस्था मी सुरू केलेली आहे। त्यामध्ये आज अनेक अपंग विकलांग त्या ठिकाणी असतात आणि मग माझं सेवा कार्य जे आहे जास्त जास्त गोर गरीब जे खाटेला खेळलेले आहेत, आजारी आहेत, विकासापासून दूर आहेत, अशा लोकांना पोहोचण्याचं आहे आणि हा माझा पालखी अनुभव आहे। थँक्यू। फादर म्हणून पालखीय कार्य आणि वसई जनहित केंद्राचे प्रमुख म्हणून सामाजिक कार्य, या दोन्ही जबाबदाऱ्या तुम्ही कशा पार पाडता? तसं पाहिलं तरी दोन्ही जबाबदाऱ्या पूर्ण वेळेच्या आहेत। माझं जे क्षेत्र आहे हे समाजसेवेचं आहे, लॉच आहे, मी स्वतः वकील आहे आणि हे सगळं करत असताना वसई जनहित प्लस बिशप हाऊस या ठिकाणी संचालक म्हणून आहे। संपूर्ण धर्म प्रांतामध्ये जे समाजसेवेच केलं जातं त्याचं समन्वय मी करत असतो आणि मग सकाळी बिशप उचल गेल्यानंतर संध्याकाळचा वेळ आहे तो आपल्या सेंट पीटर चर्च साठी मी देत असतो आणि दोघांचं कार्य करत असताना खूप मला वेळ मिळतो, खूप प्रेरणा मिळते। आणि एक विशेष मला सांगायची, ही सगळी प्रेरणा जी आहे ती पवित्र आत्म्याच्या चळवळीतून मिळते। पवित्र आत्म्याच्या चळवळीमध्ये खूप मला ताकद मिळते आणि आज आनंद सांगावं असं वाटतं आपल्याकडे आपल्या धर्मग्रामामध्ये सेंट पीटर चर्च मध्ये अनेक लोक आणि मला वाटतं सर्व पवित्र आत्म्याच्या चळवळीमध्ये ही मला प्रेरणा मिळते, ताकद मिळते। म्हणूनच जनहितचे संचालक असू दे, आपल्या पॅरिसमध्ये काम करू दे, उत्साह पाहिजे, ताकद पाहिजे, ही पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळत असते आणि हीच खरी ताकद आहे। हे श्रद्धेचं रूप आपल्या सगळ्यामध्ये संचारलं पाहिजे,
जे देवाने मला दिलेलं आहे। आताच्या तरुण तरुणींना पाचारणाची हाक मिळावी व त्यांची वाढ पावित्र्यात व्हावी म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन कराल? तुम्ही युवकांनी येशूचा संदेश ऐकला पाहिजे, माझ्या मागे या। याचा अर्थ काय? फक्त मागे चाललं असं नाही आहे, येशूची शिकवण आहे, येशूने दिलेले धडे आहेत, येशूने दिलेला जीवनाचा एक पर्याय आहे, तो आपण निवडला पाहिजे। या जागतिक जगामध्ये मोह आहेत, खाणं पिणं दारू नशा करणं हे आहे आणि युवक त्याला मोबाईल द्वारे बळी पडत असतो। त्या गोष्टी आजच्या दुनियामध्ये डिजिटल वर्ल्ड पाहिजे, व कुठेतरी नियंत्रण असलं पाहिजे। हे नियंत्रण जर नसेल तर चांगली संस्कृतीमध्ये, आपल्या कुळवाडी संस्कृती चांगली आहे, आपले अनेक फादर्स आहेत, अनेक आपल्या पॅरेंट्समध्ये सिस्टर्स आहेत, ज्यामुळे जमेची बाजू आहे। आणि म्हणूनच मुलांना मला एक संदेश या ठिकाणी द्यायचा आहे, पबजी खेळायचं, डिजिटल वर्ल्ड मध्ये जायचं, चुकीच्या पोर्नोग्राफीमध्ये जायचं आणि मग ड्रग्स घेणार, नंतर एकत्र मुलं आल्यानंतर स्वैराचारमध्ये जीवन जगणार, हे योग्य नाही मुलांना। शेवटी त्याच्यामध्ये नाश होतो। अनेक युवकांना मी पाहिलेलं आहे, अनेक युवक यांच्यामध्ये नाश झालेले आहेत। तुम्ही देवाचा मार्ग निवडा। देवाचा मार्गामध्ये आल्यानंतर जी देवाची प्रेरणा आहे, जे पाचारणाचं बी आहे, ते तुम्हाला मिळणार आहे। आणि मला वाटतं हे प्रत्येकामध्ये बाप्तीस वगैरे मिळत असते, म्हणून तुम्ही त्यामध्ये पडलं पाहिजे। आणि माझा एक संदेश आहे, प्रार्थना करत राहा, प्रेयर मध्ये राहा, ती खरी श्रद्धा आहे, ती खरी ताकद आहे। त्याद्वारे तुम्हाला पाचारण घरामध्ये, कुटुंबामध्ये आणि आपल्या धर्मग्रंथ मिळणार आहे। तुमच्या युवकांचे मी मनापासून आभार मानतो। तुम्हाला सांगतो, या मुलांनो, या मुलींना पुढे आणि देवाच्या हाकेला होकार द्या। जो आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे तो आनंद तुम्हाला मिळणार। आनंद जो आहे येशूने सांगितलेला आनंद आहे, शांती जी आहे येशूने सांगितलेली शांती आहे। जे देणार नाही आहे की तुम्ही थोडी दारू घेतली शांती मिळते, थोडं बरोबर वाटते, पण ते चुकीचं आहे। खरी शांती परमेश्वराच्या दयेमध्ये आहे, परमेश्वराने मिळली पाहिजे। फादरांचं जीवन नेमकं काय असतं हे आता आपण जाणून घेतलेलं आहे, फादरांच्या मार्फत समजून घेतलेलं आहे। तर फादर, तुम्ही अमूल्य माहिती, तुमची अमूल्य वेळ आम्हाला दिली, त्याबद्दल संपूर्ण युवा संघाच्या वतीने मी आपलं आभार मानतो। आमच्या सर्व चारी फादरांच्या वतीनं आणि आपल्या धर्मगरामध्ये जे फादर सिस्टर झालेले आहेत त्यांच्या वतीनं सगळं भाविकांना आणि विशेष करून युवक संघटना मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो। तुमचे फादर्स आहेत, तुमच्या सिस्टर्स आहेत, माझ्याकडून आम्हा चारी फादरांकडून तुम्ही जेव्हा फोन कराल तेव्हा त्यांना नमस्कार द्या। जॉन मारी बियाणीप्रमाणे जीवन जगत असताना त्यांनाही शुभेच्छा द्या, प्रभूचा आशीर्वाद। आणि आजच्या दिवशी तुम्ही कुटुंबामध्ये सर्व फादरांसाठी, आपल्या बिशपांसाठी आणि आपल्या सर्व शिष्यांसाठी प्रार्थना करा, ही माझी नंबर विनंती। पुन्हा एकदा थँक्यू प्रिस, पुन्हा एकदा सगळ्या युवक संघाला थँक्यू, गॉड ब्लेस यू। असेच पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत राहा। प्रभूचा गौरव असो, हातानेचा सर्वदा, प्रभूचा गौरव असो, हातानेचा सर्वदा। थँक्यू, गॉड ब्लेस। धन्यवाद फादर फ्रान्सिस डाबरे आणि क्रिस वसेकर। आपल्याला ईश्वरी पाचारण कसे घडले याविषयी फादर डॅनियल आपल्याला थोडक्यात सांगतील। मित्रांनो आणि माझ्या गावकऱ्यांनो, आज मला तुमच्यासमोर माझ्या ईश्वरी हाकेची कथा, ईश्वरी पाचारण व प्रेषितीय कार्य सांगण्यात खूप आनंद होत आहे। माझं नाव फादर डॅनियल अंतोन खांडू। मी आपल्यामधूनच व आपल्याच समाजातून प्रभू कार्यासाठी निवडले गेलो आहे। मी सध्या अमरावती धर्म प्रांतात संत फ्रान्सिस झेवियर कॅथेड्रल येथे कार्यरत आहे। आणि यंदाच 9 जानेवारी 2021 रोजी मी नागपूर धर्म प्रांताचे महागुरु स्वामी बिशप अलायस गोन्साल्विस यांच्या हस्ते गुरुदीक्षा स्वीकारली। माझ्या कुटुंबाविषयी सांगायचं झालं तर आम्ही तिघे भाऊ आणि मी त्यांच्यातील मोठा। अगदी 4 किंवा 5 वर्षाचा असताना आमच्या घरी मुंबई अंधेरीहून एसव्हीडी कॉन्ग्रेगेशनचे फादर एलॉयशियस आमच्या भेटीस यायचे आणि ते आल्यानंतर आमच्या घरी आमच्यासाठी मिसार पण करायचे। आणि त्याच वेळेपासून कदाचित माझ्या जीवनामध्ये परमेश्वराला संपूर्णपणे स्वीकारण्याचा व त्याला माझं जीवन संपूर्णपणे वाहून देण्याची इच्छा माझ्या जीवनामध्ये निर्माण झाली। माझं शालेय शिक्षण संत पीटर हायस्कूल कोळीवाडा मराठी माध्यमातून झालं
मी त्याच मायभूमीत माझं चालणं बोलणं फिरणं. जेव्हा समुद्राची ओहोटी झाल्यानंतर समुद्र किनारी मित्रांसोबत क्रिकेट खेळणं, आपल्याला लाभलेला तो वसईचा किल्ला जिथे संपूर्ण दिवसभर हिंडत राहणं, भरती आल्यावर समुद्र किनारी पुन्हा एकदा मित्रांसोबत पोहायला जाणं, हुक्स गळ्या घेऊन गरावाला जाणं, मासे पकडणं, ते होते माझ्या लहानपणीचे दिवस. दहावीची परीक्षा झाल्यानंतर मी वसई येथील रुबी तलाव येथे ब्लेसेड सॅक्रामेंट रिट्रीट हाऊस येथे एक महिन्यासाठी समर कॅम्प साठी गेलो. आणि तिथे असताना माझ्यामध्ये फादर होण्याची इच्छा आणखी तीव्र झाली. ही इच्छा मी माझी सिस्टर मावशी हिच्याकडे व्यक्त केली. मला प्रोत्साहन व पाठिंबा देत मी पिलार मिशनरी संस्था गोवा येथे प्रथम प्रवेश केला. खरं सांगायचं झालं तर सुरुवातीचे दिवस खूप कठीण व हलायकीचे होते, पण जेव्हा माझी ओळख दुसऱ्यांसोबत होत राहिली आणि तेथील प्रार्थनामय वातावरण, शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा, खेळ, म्युझिक, नृत्य अशा अनेक गोष्टींनी माझं मन रमत गेलं. माझी 11वी 12वी गोवा येथे, माझं उच्च शिक्षण भोपाल व माझ्या तत्वज्ञानाचा व ईश ज्ञानाचा अभ्यास नागपूर व पुणे येथे संपन्न झाला. काही कारणास्तव मी सेमिनरी सोडून मला घरी यावं लागलं. धर्मगुरूच्या प्रवासाला पुन्हा एकदा पाजर फुटेल असा कोणाचा विश्वास बसत नव्हता. सांगितलं जाते ना, देवाचे मार्ग हे मानवीय मार्गाहून वेगळे असतात. देवाच्या योजना संकल्पना या मानवीय योजनेहून वेगळे असतात, पण मी कधी धीर सोडला नाही. माझ्या आध्यात्मिकाची ज्योत मी प्रभू शब्दाद्वारे, माझ्या वैयक्तिक प्रार्थनेद्वारे मी सतत तेवत ठेवली. त्यावेळचे अमरावती धर्म प्रांताचे ओकेशन प्रमोटर फादर रुपेश डाबरे यांच्याकडे मी माझी इच्छा पुन्हा एकदा जॉईन होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यावेळचे बिशप एलायस गोन्साल्विस यांनी माझा अमरावती धर्म प्रांतात स्वीकार केला. अमरावती धर्म प्रांत हा मिशनरी धर्म प्रांत म्हणून ओळखला जातो. येथे प्रभू कार्य व प्रभूची सुवार्ता पोचवण्यासाठी खूप आव्हान आहेत, कारण येथे विविध धर्मीय लोक राहतात, अनेक जातीचे अनेक पंथाचे लोक येथे राहतात. येथील लोक खूप गरीब व शैक्षणिक क्षेत्रात मागे आहेत, पण येथील लोक हृदयाने व मनाने खूप सुंदर आहेत. अमरावती धर्म प्रांत त्यांच्या विकासासाठी सतत तत्पर असतो. येथील या धर्म प्रांतातील धर्मगुरू शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात सदाच तत्पर आहेत. अशा लोकांची सेवा करण्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या तरुणांची खूप गरज आहे. सांगितलं जाते ना प्रभू शब्दात की पीक खूप आहे पण कामकरी कमी आहेत. आज ह्या दिवशी संत जॉन मेरी व्यानी यांचा सण साजरा करीत असताना आपल्या तरुणांसाठी प्रार्थना करूया की त्यांना सुद्धा परमेश्वराचं पाचारण मिळावं, परमेश्वराची हाक त्यांना मिळावी आणि बरीच तरुण परमेश्वराच्या मळ्यात काम करण्यासाठी पुढे यावं म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. थँक्यू. गॉड ब्लेस यू अँड हॅपी फेस डे टू यू ऑल. थँक्यू. धन्यवाद फादर डॅनियल. तर आता आपण आपल्या पॅरिशमधील सिस्टर बाबरा यांची मुलाखत पाहूया. शुभ संध्याकाळ मित्रांनो आणि आई वडिलांनो. सिस्टरांचा ख्रिस्त सभेत अगदी मोलाचा वाटा आहे आणि अशाच सिस्टरांच्या पालखी कार्याविषयीची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. चला तर जाऊया
आपल्या प्रेमळ आणि लाडक्या सिस्टर बाबरा यांच्याकडे. सिस्टर, माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की प्रभूच्या मळ्यात काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कधी व कशी लागली? मी लहानपणी रोज चर्चमध्ये मिसायला जायची. आमचं घर चर्चच्या जवळ असल्यामुळे आम्हाला चर्चवर जायला घर सोपं होते. चर्चवर आमचे फादर एलसी डिसूजा हे वयाचे फादर कार्यरत होते. जो रोज मिसायला येईल त्यांना फादर बक्षीस देत असे. त्यामुळे आम्हाला चर्चची आवड निर्माण झाली. आम्ही मिसानंतर चर्चची सफाई करायचो, सिस्टरांना वेदी सजवण्यासाठी मदत करायची. अशा प्रकारे सिस्टरबरोबर वावरत असताना सिस्टरांचे ड्रेस आणि त्यांची ती कार्य पाहून मलाही वाटायचं मी पण याची सिस्टर होणार, मी पण ह्या कार्यात झोपून घेणार. आणि अशा प्रकारे मी नेहमी चर्च संलग्न संघटनेमध्ये जे जे कार्यक्रम असायचे त्या कार्यक्रमाला मी हजर राहायचे आणि मला त्याची आवड निर्माण झाली. आणि तेव्हाच मी ठरवलं की मी आता कार्यामध्ये झोकून घेणार. सिस्टरांच्या अनेक संस्था असून सुद्धा तुम्ही फातिमा सिस्टरांची संस्थाच का निवडली? आमच्या पॅरिशमध्ये फातिमा सिस्टरांचे शिष्य कार्य करत होत्या. त्या आम्हाला चर्चमध्ये शाळेमध्ये शिकवत होत्या आणि त्यावेळेला आमच्या गावातल्या बऱ्याच सिस्टर फातिमा संघात रुजू झालेल्या. त्या मे महिन्यात सुट्टीला यायच्या आणि सुट्टीला आल्यानंतर संध्याकाळी रोजरीच्या प्रार्थनेनंतर त्या आम्हाला फातिमा माऊलीच्या दर्शनाची माहिती सांगायची. आणि ही माहिती सांगत असताना मला फातिमा माऊलीची आवड निर्माण झाली. आणि फातिमा संस्था आमच्या पॅरिशमध्ये असल्यामुळे आणि त्यावेळेला मी लहान होती आणि दुसऱ्या संस्थेची मला कोणतीच कल्पना नव्हती, म्हणून मी या संस्थेत जाण्याचं निर्णय घेतला. सिस्टर म्हणून सेवा कार्य करत असताना तुम्हाला जो पालखी अनुभव लाभला तो थोडक्यात तुम्ही सांगू शकाल सिस्टर? मी बीएड शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1983 साली फातिमा संघात पुणे येथे रुजू झाली. 1986 साली मी माझं प्रथम व्रतविधी पुणे येथे पार पडला. मी 34 वर्ष या फातिमा संस्थेत कार्य करत आहे. माझी पहिली नियुक्ती नागपूर येथे झाली, त्यानंतर मालवण, सावंतवाडी, गोवा, देवबाग, गास अशा विविध ठिकाणी मी ज्ञानदानाचे शिक्षणाचे कार्य केले. ह्या तळागाळ्याच्या मुलांबरोबर कार्य करताना बऱ्याच वेळा आनंदही मिळाला आणि बऱ्याच वेळा खूप त्रासही झाला. आमच्या शाळेत तळागाळ्याची गरीब मुलं बरीच यायची. मी त्या मुलांच्या सहवासात राहून नेहमी त्यांची चौकशी करून शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मी जास्त लक्ष द्यायची. त्यांच्या आई वडिलांना भेटी द्यायची, त्यांच्या कुटुंबांना भेटी द्यायची आणि त्यांच्या समस्या समजून घ्यायची. मला एक किस्सा सांगावं असं वाटत. माझ्या वर्गात राकेश नावाचा एक आदिवासी मुलगा होता. तो एक दिवशी यायचा, चार दिवस यायचा नाही आणि तो फार खट्याळ होता. मी बऱ्याच वेळा त्याला त्याच्या आई वडिलांना भेटण्यासाठी आदिवासी पाड्यात गेली, परंतु त्याचे आई वडील सकाळी पहाटे 5 कामाला जायचे आणि रात्री 8 यायचे. मुलगा आपला काय करतो त्याच्याकडे त्याचं दुर्लक्ष असायचं. नंतर मी ठरवलं की दुसऱ्या मुलांच्या सहकार्याने ह्या मुलाला आपण शाळेत बोलवून घ्यायचं आणि अशा प्रकारे मी त्याच्यासाठी गिफ्ट पाठवायची, काय काय वस्तू पाठवायची आणि त्याला शाळेत बोलवायची. एक दिवशी शाळेमध्ये शाळा सुटल्यावर हा मुलगा घरी जाताना वाटेत टिंगल टंगल करताना झाडावर चढून झाडावरून खाली पडला आणि त्याच्या पायाला किळा ठोकला. तो त्याच्या वडिलांना घाबरत होता. घरी गेल्यावर त्यांनी वडिलांना सांगितलं मला सिस्टरांनी मारले. त्याचे आई वडील त्यात चौतळले की आमच्या मुलाला सिस्टरांनी मारलं. हे आदिवासी पालक नेहमी थांबलेले असतात ही शिक्षकांची चूक दाखवण्यासाठी. दुसऱ्या दिवशी आई वडील आणि मुलगा शाळेत आले, ऑफिसच्या समोर बसले होते. आमच्या नेहमीप्रमाणे प्रार्थना झाल्यावर आम्ही रांगेने वर्गात जात असताना राकेशने सिस्टर म्हणून हाक दिली.
मी म्हटलं बरं सगळं आज तू तुझ्या आई वडिलांना घेऊन आलाय पण बरं सरांची परवानगी घे आणि मग आपण भेटू. आणि मी नेहमीप्रमाणे माझ्या वर्गात गेले. वर्गात गेल्यावर माझं शिक्षणाचं शाळेचं काम सुरू झालं. मी वाट बघत होती की राकेश आणि त्याचे आई वडील मला भेटायला येतील. थोड्या वेळाने मला फादरांचा निरोप आला. फादर जो गुंसर्विस हे आमच्या शाळेचे प्रिन्सिपल होते. ही सिस्टर तुम्हाला बोलावून आहे. मी ऑफिसमध्ये गेली तेव्हा फादर मला विचारत सिस्टर तुम्ही काल राकेशला मारलं का. मी म्हटलं नाही मी नाही मारलं. आणि मी सुद्धा तसंच पालकांना बोललो की मला तुम्ही दुसऱ्या शिक्षकांचं काही सांगितलं असतं की मारलं तर आम्हाला पटलं असतं. परंतु सिस्टर मारतील हे मला पटत नाही कारण त्यांच्या अवतीभोवती नेहमी मुलं खेळत असतात. जेव्हा फादरांनी मला विचारलं तर मी म्हटलं नाही मी त्याला मारलं नाही. उलट तो मस्ती करतो म्हणून माझ्या खुर्चीवर मी त्याला बसवलेली. ह्या कालावधीमध्ये आमचे हेडमास्टर माझ्या वर्गात गेले. त्यांनी मुलांकडे विचारपूस केली. काल सिस्टरांनी तुम्हाला काय काय शिकवलं. काल कोणता कोणाकोणाला मारलं. तेव्हा मुलांनी सहजपणे सांगितलं सिस्टरांनी कोणालाच मारलं नाही. काल शाळा सुटल्यावर राकेश बरोबर कोणकोण मुलं गेलेली. दोन चार मुलांनी सांगितलं आम्ही गेलेलो राकेश बरोबर. मग वाटी जाताना राकेश कुठे गेलेला. आम्ही ना धावत धावत घरी गेलो. राकेश झाडावर चढलेला तिथून तो पडला. आणि मग आम्ही गेलो आणि मुलं गप्प झाली. सरांना मेसेज मिळाला. नंतर सरांनी या राकेशला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. त्याला गोडी गुलामी सांगून म्हटलं की बघ सिस्टर तुम्हाला रोज चांगले शिकवतात. तुला आवडतात की नाही. हो मला आवडतात. त्यातून मारतात का. नाही. मग काल तुझ्या पायाला कसं मारलं आणि पायाच्या तळपायाला कसं काही सिस्टर मारलं तुला. खरं सांग बघ देवबाबा आपल्याकडे असतो ना सिस्टर तुम्हाला सांगतात ना देवबाबाची गोष्टी. नाही सर मला ना सिस्टरनी मारले नाही. तुम्ही माझ्या पप्पाला घाबरतो म्हणून मी सांगितलं सिस्टरने मारलं. मुलगा कबूल झाला. तेव्हा सरांनी सांगितलं तू घाबरू नको तुझे पप्पा मारणार नाही. फक्त तू फादरांसमोर हे सगळं सांगायचं. आणि सर त्यांचे आई वडील फादरांच्या ऑफिसमध्ये बसले असताना राकेशला घेऊन आले. आणि राकेशला फादर सरांनी सांगितलं राकेश सांग तुला सिस्टरांनी मारलं की तुझ्या पायाला काय झालं. तेव्हा राकेशने सांगितलं मला सिस्टरांनी मारलं नाही. मी झाडावर चढलेलो तिथे मी पडलो आणि माझ्या पायाला खिळा लागला. तेव्हा फादरांनी सांगितलं की आम्हाला सिस्टरांचा अनुभव आहे. त्या बऱ्याच वर्ष ह्या शाळेमध्ये सगळी मुलं त्यांच्या अवतीभोवती फिरत असतात. त्यांचं कार्य म्हणजे सगळ्यांच्या आधी ते वर्गामध्ये असतात आणि एक मुलगा कंपाऊंड मधून बाहेर जाईपर्यंत त्या थांबलेल्या असतात. मुलांना कितीतरी वेळा त्याने तुमच्या घरी पोहोचवले आहे. आणि माझा विश्वास होता म्हणून मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की सिस्टर कधीच मारणार नाही. असे अनेक अनुभव ज्ञानदानाचं कार्य करत असताना वेगवेगळ्या जमातीच्या मुलांबरोबर आणि पालकांशी सेवा करताना येत असतात. सिस्टर आताच्या या तरुण तरुणींना पाचारणाची हाक मिळावी म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन करा. पाचारण म्हणजे देवाची हाक. देवाचे कार्य करण्यासाठी देवाकडून आलेलं आमंत्रण आणि हे पाचारण आपल्याला कुटुंबामध्ये मिळत असते. त्यासाठी आपले आई वडील आपल्याला नेहमी मार्गदर्शन करीत असतात. आपल्याला आध्यात्मिक धडे देत असतात. विशेष म्हणजे रोजच्या रोजरीचे प्रार्थनेत मिसा बलिदानात लहानपणापासून आपले आई वडील आपल्याला सोबतीला घेऊन येत असतात. आणि अशा प्रकारे आपल्याला पाचारणाच्या हाकेला सुरुवात होत असते. आजचे जग हे कम्प्युटराइज आहे. ह्या जगात आपण पुष्कळ शिकली पाहिजे. शिकाल तर टिकाल. शिकले तर आपल्याला पुढे भरपूर मार्ग आहे. कारण ह्या आधुनिक काळात पर्यावरण वेगवेगळ्या आपत्ते पाहून कधी कधी असं वाटते ह्या जीवनामध्ये निराशावाद वेगवेगळे समस्या आपल्यामध्ये निर्माण होतात. अशा वेळी आपल्याला शंका येते की आम्ही युवकांनी काय करायचं. परंतु प्रिय तरुण तरुणींनो
आपल्याला भरपूर असं रासपीठ आहे. चर्चच्या रासपीठावरून युवक कार्यामध्ये सहभाग घेऊन, कॅरल सिंगिंग मध्ये सहभाग घेऊन, वेगवेगळ्या चर्च संलग्न संघटनेत सहभाग घेऊन आपण आपल्या कार्यात पुढे जाऊ शकतो. आई वडिलांनी आपल्या मुलाला जास्तीत जास्त शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लहानपणी थोडेसे शिक्षण झालं की थोडेसे पैसे मिळतात म्हणून त्यांना कामाला लावू नये, तर त्यांचं शिक्षण पूर्ण करून त्यांना वेगवेगळ्या पदव्या देऊन, वेगवेगळ्या ठिकाणी परदेशात पाठवून डिग्र्या मिळवून त्यांच्या ज्ञानात भर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ज्ञान हे कधीच फुकट जात नाही आणि ज्ञानाची ह्या जगाला गरज आहे. हल्लीची मुलं मोबाईलमध्ये तासनतास घालवत असतात, फालतू गोष्टी पाहत असतात, परंतु प्रिय तरुणांनो, या फालतू गोष्टीकडे लक्ष देऊ नका. या महामारीमध्ये, लॉकडाऊन मध्ये बरेचशी संकट उद्भवत आहेत. तुम्ही चांगले वागावे, आई वडिलांच्या आज्ञेत राहावे, आपल्या रूढी परंपरा सांभाळून ठेवून त्याच्यामध्ये सहकार्य करावं. आपली जी पुढे येणारी पिढी आहे त्यांना चांगले मार्गदर्शन करावे म्हणून तुमचा आदर्श त्यांच्या समोर ठेवला पाहिजे. आपले चर्चमध्ये आपले चांगले धर्मगुरू लाभले आहेत, त्या धर्मगुरूकडे जाऊन आपल्या समस्या सांगून आपण एकमेकांना क्षमा करून, एकमेकांना समजून घेऊन, हेवे दवे दूर करून नेहमी आनंदी, सुखी आणि समाधानी व्हावे अशी मी तरुणांना सहकार्य करते. प्रिय तरुणांनो, तुम्ही ह्या जगाचे नागरिक आहात, ह्या जगाची तुम्ही पिलर आहात, चर्च सभेचे खांबे आहात. चर्च तुमच्यामुळे पुढे जाणार आहे, हे जग तुमच्यामुळे पुढे जाणार आहे. तुम्ही शिकले, तुम्ही पुढच्या पिढीला चांगलं मार्गदर्शन करू शकता, म्हणून खूप खूप शिका, एकमेकांना क्षमा करा, सहनशीलतेने वागा. आपले आई वडील, त्यांना शिक्षण नव्हतं, परंतु त्यांनी तुम्हाला घडवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे, त्याचा फायदा घ्या आणि आपल्या जीवनात खूप खूप पुढे जा. तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांची मनापासून आभार मानते. धन्यवाद सिस्टर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि ही सुंदर अशी माहिती आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद सिस्टर बाबरा आणि यारमन मने. आपल्या ईश्वरी हाकीविषयी फादर अजय आपल्याला थोडक्यात सांगतील. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांना आणि आपल्या धर्मग्रामात कार्यरत असलेले सर्व धर्मगुरु यांना संत जॉन मारी बियानी ह्याच्या सणाच्या शुभेच्छा देतो. मी फादर अजय वॉल्टर बुरखाव आपल्याच कोलिवाडा पॅरिशमधून संत डॉमिनिक या संस्थेतून एक सभासद आणि धर्मगुरु आहे. आमच्या संस्थेचे संस्थापक संत डॉमिनिक द गुजमन ज्यांचा सण आम्ही 8 ऑगस्ट या दिवशी साजरा करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अनेक वेळेला मी पाहिलेला आहे आणि अनुभव घेतलेला आहे, जेव्हा कधी माझ्या घरी फादर सिस्टर्स माझ्या भेटीसाठी किंवा माझ्या भाऊ बहिणींच्या किंवा माझ्या आई वडिलांच्या भेटीसाठी यायचे, तेव्हा ते माझ्या आजी आजोबांना, माझ्या मम्मी डॅडींना एकच प्रश्न विचारायचे, तुमच्याकडे 7 पोर आहेत, त्यातून एकाला तरी देवाच्या मळ्यामध्ये काम करायला पाठवा. तेव्हा माझ्या आजी आजोबा किंवा माझे मम्मी डॅडी त्यांना एकच प्रश्नाचं उत्तर द्यायचे की सगळे तर देवाच्या मळ्यामध्ये काम करायला गेले तरी चालेल, आणि हे उत्तर मी ऐकायचो. आणि शालेय शिक्षण देत असताना 6वीला होतो, माझ्या शिक्षकाने मला प्रश्न विचारला, तुला तुझ्या जीवनामध्ये पुढे काय म्हणून व्हायचं आहे? तेव्हा माझ्या मित्र किंवा माझ्या मैत्रिणी ज्या होत्या
त्यांच्याकडून मी उत्तर ऐकली, त्यांची उत्तर अशी होती की त्यांना शिक्षक व्हायचं होतं, इंजिनियर व्हायचं होतं, कोणाला फादर व्हायचं होतं, कोणाला सिस्टर व्हायचं होतं. आणि त्यांचंच उत्तर मी चोरलं आणि त्यांना सांगितलं की मला फादर व्हायचं आहे. तेव्हा माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छाशक्ती नव्हती, फक्त त्या प्रश्नाला उत्तर द्यायचं होतं म्हणून मी दिलं. अशा प्रकारे माझा 10वीचा अभ्यासक्रम संपवल्यानंतर मी कॉलेजमध्ये प्रवेश केला. 11वी 12वी झालं आणि मी देवाच्या कृपेने पाहिलेलं आहे की देव माझ्या बरोबर त्यावेळेला बोलू लागला. आणि योगायोग आणि देवाची कृपाच ही की मी फादर बेन्नी यांना भेटलो. आणि त्यांच्या पहिल्याच भेटीमध्ये जेव्हा मी त्यांची रिट्रीट करत होतो, त्याच वेळेला मी त्यांना सांगितलं की मला सुद्धा तुमच्यासारखं धर्मगुरु व्हायचं. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. ग्रॅज्युएशन नंतर काय करावं हा माझा प्रश्न होता, म्हणून एक वर्ष घरी काढलं. त्यानंतर फादर बेन्नी यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यानंतर बीपीएड केलं. बीपीएड केल्यानंतर त्यानंतर मी 6 वर्ष काम केलं ऍज अ फिजिकल एज्युकेशन टीचर म्हणून. आणि 12वी नंतर तर माझं संपूर्ण जो मी फिजिकल एज्युकेशन टीचर म्हणून काम करत होतो, या 20 वर्षाच्या काळावधीमध्ये मी माझ्या स्पिरिच्युअल डिरेक्टर फादर बेन्नी यांच्याकडून सतत मार्गदर्शन घेत राहिलो की मी काय करू, लग्न करू का, फादर होऊ का, की मी एकटं राहून परमेश्वरासाठी जगू. ही माझ्या मनामध्ये एक सतत एक प्रश्न म्हणून माझ्या मनामध्ये होता. आणि ही मार्गदर्शन त्यांच्याकडून घेत असताना परमेश्वराकडून मला ती कृपा मिळाली आणि माझ्या स्पिरिच्युअल डिरेक्टर कडून मला जी प्रेरणा मिळाली, जे माझी इन्स्पिरेशन बनले फादर बेन्नी, त्यांच्याद्वारे आज मी तुमच्यासमोर एक धर्मगुरू आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि आपल्या गावातील सर्व तरुण तरुणींना मी एकच विनंती आहे, जीवनामध्ये प्रत्येकाला मोठं व्हायचं, प्रत्येकाला इच्छाशक्ती मोठी मोठ्या आहेत आणि मी त्या अडवणार नाहीयेत. परंतु परमेश्वराकडे बसल्यानंतर परमेश्वराला प्रथम हे विचारा, परमेश्वर तुला माझ्या ठाई काय करायचं आहे, तुझी इच्छा काय आहे, की तुझा दास किंवा दासी म्हणून मी कशा प्रकारे तुझी सेवा करू, हे प्रश्न प्रथम तुम्ही परमेश्वराला विचारा. आणि तुम्हाला परमेश्वरा त्या परमेश्वर आणि परमेश्वर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्या फादर सिस्टर्स आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच मिळेल. आणि आपल्या पॅरिसचे सर्व धर्मगुरू तर आपल्यासाठी प्रार्थना तर करत असतात. आणि मी तुम्हाला विनंती करेन सटा परमेश्वराची योजना जाणण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही परमेश्वराची योजना पूर्ण करणार, आपल्याला खरा आनंद मिळणार. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना संत जॉन मारी वियाणी यांच्या शुभेच्छा देतो आणि प्रार्थना करतो की त्यांच्या मध्यस्थीने आपल्या गावाला वोकेशनची भरती मिळेल. धन्यवाद फादर अजय. तर आता आपण आपल्या पॅरिश मधील सर्व फादर सिस्टरांची छायाचित्रे पाहूया. लाविले प्रभु तुमसला अर्पील सेवेला मी तुसला. लाविले प्रभु तुमसला अर्पील सेवेला मी तुसला. चारित्राणे जगेन मी देवचनाने निवडले तू मज चारित्राणे जगेन मी देवचनाने. गाईन तव प्रेमाची गाथा गौरविन तुसला मी आता.
घालतील सेवेला मी तुझे बोलाविले प्रभू तू माझला घालतील सेवेला मी तुझे शरीर रक्ताचे करून ग्रह तुझी प्रीती सकला देई शरीर रक्ताचे करून ग्रह तुझी प्रीती सकला देई दिन्या तुझी प्रभु शुभ वार्ता कृष्ण मार्ग चालेन मी आता बोलाविले प्रभु तू माझला अर्पील सेवेला मी तुझला बोलाविले प्रभु तू माझला अर्पील सेवेला मी तुझला सर्वस्व तुला देई तुलाच घेऊणी मी जाई माझे सर्वस्व तुला देई तुलाच घेऊणी मी जाई शिष्य प्रभूचा जगी जगुणी वर्णीन थोरवी तुला प्रभूच्या मल्यात आपलं जीवन वेचणाऱ्या सर्व फादर सिस्टरांना माझा प्रेमाचा नमस्कार. कुठलाही कार्यक्रम हा आभार प्रदर्शनाशिवाय अपूर्णच असतो. तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आहे त्यांचे मनपूर्वक आभार.